एका झाडाला जवळपास 200 ते 250 घाटे आणि एक मी थोडं कमी सांगतो 100 ते 150 फुलं. आणि ही व्हरायटी भाऊंनी स्वतः डेव्हलप केलेली आहे, म्हणजे सिलेक्शन ट्रायलच्या त्या बेसिसनुसार यांनी हे झाड सिलेक्ट करून काढलेलं आहे. या झाडाचे कॅरेक्टर तुम्हाला सांगून देतो, या झाडाला फांद्या आहे आणि उपफांद्या भरपूर आहे, ठीक आहे. आता यात दाखवणंसुद्धा कठीण आहे कारण गुंतागुंती झालेली आहे. इथं एक दाखवून देतो पहा, या फांदीला छोट्या इथून खालून बुडापासून तर फांद्या आहेत, इथं एक फांदी आहे, फांदी परत एक फांदी, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात याला फांद्या येतात, उपफांद्या येतात. प्रत्येक घाटा हा 2 दाण्याचा आहे, बुडातले जे घाटे आहेत ते 2 दाण्याचे, 3 दाणे 2 दाणे आणि 1 दाणा असं याची सिरीज लागतं म्हणते. हे जर बियाणं कोणाला लागत असेल तर आपल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर जाऊन भाऊला तुम्ही कॉल करू शकता. नमस्कार मंडळी, मी सचिन उंगोले, महाराष्ट्रातील क्रमांक 1 यूट्यूब चॅनल ॲग्री पॉवरमध्ये आपलं स्वागत करीत आहोत. आज आपण आलेलो आहो अमोल भाऊ सावंत यांच्या शेतामध्ये. नमस्कार अमोल. नमस्कार. नमस्कार. यांच्या गावाचं नाव आहे कुराड खुर्द, तालुका दारव्हा, जिल्हा यवतमाळ. यांनी एक वेगळा प्रयोग यावर्षी केलेला आहे. मग वेगळा प्रयोग काय, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की जे काही वेगवेगळे प्रयोग करणारे शेतकरी आहे यांचा मी तुम्हाला त्यांची भेट करून देणार आहे. जे शेतकरी इथं येऊ शकत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण आज करत आहोत. तर त्यांचा प्रयोग आहे चना हे पीक 3 फुटाच्या अंतरात त्यांनी टाकलेलं आहे. म्हणजे जसे आपले व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील की 2 फुटाचं अंतर आपण शेतकऱ्यांना कशाप्रकारे ते झाकून दिलं अंतर, तर यांचा जो अंतर आहे 3 फुटाचं अंतर आहे तुम्ही जे पाहता. आणि मी ज्या अंतरात उभा आहे हे जवळपास 5 फुटाचं आहे. यांनी रस्त्यासाठी ठेवलेलं आहे, 5 फुटाचं हे अंतर आहे. आणि हे जनरल जे तुम्ही पाहता हे 3 फुटाचं अंतर आहे. तर आपण याचं काय नियोजन आहे ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया, ठीक आहे. तर अमोल भाऊ, सगळ्यात पहिला प्रश्न असा की तुम्हाला ही प्रेरणा आली कुठून, म्हणजे तुम्ही कसं ठरवलं की आपल्याला ह्यावर्षी 3 अंतर लावायचं, असं का ठरलं तुम्ही? बघा सचिन भाऊ, आपण सुरुवातीला 1.25 फुटाच्या सावात घेत होतो, म्हणजे 15 इंचीचा सावात घेत होतो. हां, 15 इंचीमध्ये पण आपला चना डाटत होता. त्याच्यानंतर प्रेरणा अशी मिळाली की आपण 1.5 फुटात घेतला, म्हणजे जवळपास 18 इंची सावात आपण चना घेतला, त्याच्यातसुद्धा आपला चना डाटत होता. मग एक या व्हेरायटी भेटली आपल्याला मित्राकडून, मग या व्हेरायटीचं असं गणित होतं की जास्त ब्रँचेस करणारी आहे. डोक्यात अशी एक संकल्पना आली की बा आपण हिला 3 फुटात घेऊ, असं तर 5 फुटामध्ये प्लॅनिंग होतं. पहिल्या वर्षी होतं त्याच्यामुळे म्हटलं इतकी न डेअरिंग करता आपण 3 फुटामध्ये घेऊ. तर 3 फुटामध्ये आपल्याला म्हणजे एक व्यवस्थित 3 फुटाचा साव सुद्धा आपल्याला आज कमी पडत. बरोबर आहे, 3 फुटाचं अंतर इथे झाकलेलं आहे. ॲक्च्युअलमध्ये तुम्ही पहा, अंतर तसं तर झाकलंच नाही पाहिजे, तरी अंतर झाकलेलं आहे, 3 फुटाचं अंतर आहे, ठीक आहे. तर दुसरा प्रश्न असा की व्हरायटीचं नाव काय आहे, की कोणती व्हरायटी आहे? व्हरायटीचं नाव असं सचिन भाऊ की व्हरायटी स्वतः तयार केलेली आहे आपण, शेतकऱ्यांनी तयार केलेली आहे. म्हणजे आपला जो मित्र आहे आणि त्यांनी तयार केली, म्हणजे प्लॉटमध्ये त्याच्या जे तयार झाली होती काही झाडं होती ते आपण झाडं काढलेले सिलेक्टेड सिलेक्ट झाले केलेले आहे, त्याच्यामुळे वेगळं नाव नाही आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्ही आता याला नाव देणार 2 वर्षांमध्ये. त्यानंतर तिसरा प्रश्न, तुम्ही खत नियोजन काय केलं, म्हणजे कसं केलं? एका योजनेला एकरी पेराच्या वेळेस आपण सिंगल सुपर फॉस्फेट टाकलेला आहे. अच्छा, आणि किती? एक बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि पेरणी जस महादंच 20/0/13 महादंच 20/0/13 अशा 2 बॅग तुम्ही पेरताना दिलेल्या आहे. त्यानंतर काही खत नियोजन? आधी सिंगल सुपर फॉस्फेट फेकून रोटर केलेला आहे आणि पेरणी जस 20/0/13 दिलेला. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे. आणि तिथून जेव्हा 25 दिवसाचा कालावधी झाला 30 दिवसाचा, तेव्हा म्हणजे डवऱ्याच्या सहाय्याने आपण 10/20/20 वापर केला. अच्छा, 30 दिवसानंतर, म्हणजे महिन्याभरानंतर डवऱ्याला सरते बांधून तुम्ही पेरलं 10/20/20 एकरी एक बॅग, ठीक आहे. आता हे झालं खताचं नियोजन. फवारणी नियोजन म्हणजे किती फवारण्या झाल्या आणि पहिली कोणती? आतापर्यंत 4 स्प्रे झाले. पहिला फवारा झाला आपला होमिक जेल चॅलेंजर आणि आपलं हे घेतलं आम्ही न्यूट्रीफाईड. अच्छा, आणि क्लोरीफायर. किती दिवसानंतर पिकाचं? हा पहिला फवारा घेतला पण करेक्ट 16व्या दिवशी पिकाचा. 16 दिवसाचा 16 दिवसा पहिला फवारा घेतला. दुसरा सेकंड फवारा घेतला आपण खताचं नियोजन जेव्हा झालं आपलं 30 दिवसानं, सेकंड फवारा आपण तोच रिपीट केला. अच्छा, तोच स्प्रे रिपीट केला. तिसऱ्या फवाऱ्यामध्ये आपण हे घेतलं आपलं रोको आणि याचं कॉम्बिनेशन केलं, परत न्यूट्रीफाईडचं कॉम्बिनेशन केलं. अच्छा अच्छा, न्यूट्रीफाईड रोको दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं. सोबत आपण हेच ग्रीन प्लांटचा एक स्प्रे घेतला, नॅटरोकिंग आणि हे आपलं बूम, म्हणजे जैविक सुद्धा आयटम तुम्ही यात वापरले. 3 स्प्रे झाले 45 दिवसात. त्यानंतर चौथ्यामध्ये आपण घेतलं डबल गोदरेज आणि हे फंटॅक प्लस गोदरेज, दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं. अच्छा, दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं आणि सोबत हे घेतलं नेटिओ घेतलं. बरं, EMMACT, ठीक आहे. असे तुमचे 4 स्प्रे आतापर्यंत झाले. म्हणजे आता हे सध्या जे पीक आहे किती दिवसाचं आहे? आता याला झालंय कम्प्लीट 83 दिवस. 83 दिवस झाले आणि तुमचे 4 स्प्रे झालेले आहे. 15-15 दिवसाच्या अंतर. हो, 15-15 दिवस, ठीक आहे. आता
तुम्ही काही झाडं मोजले असतील, आम्ही तर मोजत नाही, तर एका झाडाला तुम्हाला सध्या किती किती घाटे आणि किती फुलं दिसतात? सध्या 250-300 घाटे आहे कुठं कुठं. ठीक आहे. मधला जो 15 दिवसाचा ड्युरेशन पिरियड होता त्यामुळे आपलं खूप मार पडले. आतापर्यंत आपला प्लॉट कंप्लीट झाला. जनरल सगळ्यांनाच त्यावेळेस म्हणजे वातावरणातील ह्यावेळेस जे बदल होते त्या बदलामुळे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान सोसावं लागलं आहे. तरीसुद्धा ह्या ठिकाणी भाऊंचं म्हणणं आहे काही झाडं त्यांनी मोजले तर 200-250 घाटे आहे. आणि फुलांची संख्या किती असेल? फुलाचं ते साहेब काही मोजूच शकत नाही, कारण कसं आहे जवळपास 400-500 तर फुलं असेलच झाड असेल. बरोबर आहे. कारण हे जे तुम्ही एरिया पाहू शकता ह्या एरियात जवळपास एका झाडाला आणि एक झाड म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर इथं याचं बूड आहे तर हे झाड जवळपास इथपर्यंत फैललेलं आहे. आडवं इथपर्यंत म्हणजे 2 फूट आणि उभं 2 फूट आणि आडवं 3 फुटापर्यंत हे पसरलेलं आहे. ठीक आहे. तर एवढ्या मोठ्या एरियात बरेचसे फुलं, ठीक आहे, कारण प्रत्येक फांदी बाजूला करून पाहणे हे थोडं कठीण जाते. तर एक ओव्हरऑल तुम्हाला काय वाटतं की किती घाटे राहतील शेवटपर्यंत आणि किती उत्पन्न होऊ शकते, म्हणजे दरवर्षीच्या तुलनेत किती फरक तुम्हाला जाणवेल असं तुम्हाला? दरवर्षीच्या तुलनेत तिप्पटच उतारा यायला पाहिजे आपल्याला. तिप्पट जेवढं तुम्हाला दरवर्षी पिकते त्या तिप्पट व्हायला पाहिजे अशी तुमची अपेक्षा. 13 एकरी आला 1.5 फुटामध्ये. यावर्षी 15-17 क्विंटलचा अपेक्षित उतारा होता. अच्छा. वातावरणामुळे काय शेवट लागते हे सध्या नाही सांगू शकत. ठीक ठीक ठीक. तर म्हणजे जवळपास 4-5 क्विंटल वाढीव उत्पन्न व्हायला पाहिजे. म्हणजे दरवर्षी त्यांना जेवढं उत्पन्न होतं त्या 4-5 क्विंटल पट नाही, 4-5 क्विंटल वाढीव उत्पन्न व्हायला पाहिजे त्यांच्या मते. आणि जर वातावरणाचा जे काही फरक म्हणजे जे काही वातावरणाच्या बदलामुळे जे काही साईड इफेक्ट झाले त्यामुळे आता किती घट होते ते आपल्याला पाहायचे आहे. मित्र हो, ही तर झाली सविस्तर माहिती याविषयी. आणि अमोल भाऊचा नंबरसुद्धा आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहोत, तुम्ही त्यावर कॉल करून त्यांना प्रत्यक्ष बोलू शकता. आणि ह्या व्यतिरिक्त ह्या व्हिडिओत हा व्हिडिओ संपल्यानंतर याचा परत एक आपण एक शेवटी ज्यावेळेस यांचं उत्पन्न निघेल त्यावेळेसुद्धा आपण यांचं प्रत्यक्ष काय उत्पन्न आलं, कारण प्रयोग शेतकरी करत असतात, मग कितपत सक्सेस झाला किंवा कितपत सक्सेस नाही झाला हे भाऊच्या तोंडूनच आपण परत जाणून घेऊया. परत आपण यावर एक व्हिडिओ बनवूया. धन्यवाद. नमस्कार.